कोपरगाव शहरातील संजय नगर आयशा कॉलनी भागात कत्तलीच्या इराद्याने गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली असल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी शनिवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकून 10 गोवंश जनावरांची सुटका करून 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना देखील कोपरगाव शहरात कत्तलीच्या इराद्याने गोवंश जनावरे संजय नगर भागात बांधून ठेवले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले असता त्या ठिकाणी 10 गोवंश जनावरे बांधून ठेवल्याचे आढळून आले। पोलिसांनी सदर जनावरे ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवले असून पोलीस कॉन्स्टेबल विलास लाला मासाळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात रज्जा कुरेशी, मुज्जू कुरेशी, पप्पू कुरेशी यांच्या विरुद्ध प्राण्यास निर्दयीपणे वागवण्याचे कायदा अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत। प्रतिनिधी मोबीन खान, माय न्यूज, कोपरगाव।